बातमी मराठा आंदोलनाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यांवर सुरू झालेल्या कारवाईची आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात झालेल्या आंदोलनाप्रकरणी आतापर्यंत 141 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 168 आरोपींना अटक झाली आहे. यापैकी 54 गुन्हे एकट्या संभाजीनगर परिक्षेत्रात दाखल आहेत. या हिंसक आंदोलनात अंदाजे 12 कोटींचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पोलीस महासंचालक रजनी सेठ यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झालेले आहे. काही ठिकाणी आंदोलन शांततेत पार पडले आहेत, परंतु काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आंदोलनकारांकडून कायद्याचे उल्लंघन व काही ठिकाणी जाळपोळचे घटना घडलेल्या आहे, अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलीस यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत व आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंदाजे 12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे 12 कोटींचं नुकसान आतापर्यंत राज्यात झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात 141 गुन्हे तर 168 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे